स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरातील उपलवाडी प्लास्टिक कंपनीला आग, 3 गोदाम जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. नागपूर विधान परिषदेत कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून भाजपची रणनीती. 33 नगरसेवकांचा पहिला गट सहलीसाठी गोव्यात रवाना. आणि गोकुळपेठ परिसरातील कॅफे विला 55 या हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा. कॅफेच्या संचालकासह 5 आरोपींना अटक. सविस्तर वृत्त. नागपूरच्या कामठी रोडवरील उपलवाडी इंडस्ट्री परिसरात पाईप बनवणाऱ्या कंपनीला सकाळी 6:30 दरम्यान आग लागल्याची मोठी घटना समोर आली असून अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगीचे कारण सध्या अस्पष्ट असून बहुधा ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर आपका नाम क्या? शुएब अंसारी. ये कब से आग लगी और कितने बजे से लगी है? ये आग लगी है 5:45 से सुबह. तो फायर ब्रिगेड कब तक आई, कैसे आई? फायर ब्रिगेड 6:30 बजे आना शुरू हो गई थी. आग कैसे लगी? आग लगी है इलेक्ट्रिक के शॉर्ट से, ट्रांसफार्मर शॉर्ट हुआ था, उसके से आग को फ्लो हुआ वहाँ पे. वो कंपनी कौन सी है, क्या है, कैसे? एक कंपनी हमारी इकबाल सेट की है, पाइप कंपनी है. एक बाबा भाई की ताज करके है, KGN के नाम से उनकी टायर कंपनी है. वो दोनों पूरी जल के खाक हो गई है. और आसपास में दूसरे लोगों भी थोड़ा बहुत लॉस हुआ है. मैं जावेद अच्छा का अच्छा खासा माल जल गया पूरा, प्लास्टिक बकेट वगैरह पूरे इनके. कैसी लगी है, क्या है हुआ, थोड़ा डिटेल बताओ. कितने कारखाने के जले, कैसे जली है, इसका तो अभी कोई खुलासा नहीं कर पाएंगे क्योंकि अभी कोई तहकीकात नहीं हुई है. लेकिन अभी 2 घंटे हो गए हम लोग यहाँ पर फायर फाइटिंग कर रहे हैं. एक गोडाउन से शुरुआत हुई थी और बाद में वो आग तेज़ी से बाकी के गोडाउन में फैली है. अब तक ये 3 प्रॉपर्टीज़ इसमें इन्वॉल्व नज़र आ रही हैं और जो ओपन में जो स्क्रैप रखा हुआ है वो भी जल रहा है. मेजॉरिटी ये प्लास्टिक और टायर का ही स्क्रैप है. और किसकी कंपनी थी सर? अभी तक वो नाम और वो अभी हम लोगों ने प्राप्त नहीं किए हैं, लेकिन 3 एस्टेब्लिशमेंट अभी पहले से शुरुआत थी इसमें नज़र आ रहा है. ये स्क्रैप को और टायर के रिमोल्डिंग का काम नज़र आ रहा है. प्लास्टिक स्क्रैप है. कोई जान की हानि या इंजरीज की अभी तक के कोई रिपोर्टिंग नहीं है. यहाँ सिर्फ पानी की किल्लत है, उसके वजह से थोड़ा सा मुश्किल जा रही है. शहर के बाहर एक कोने में होने के कारण यहाँ पर जो पानी, गाड़ियों को पानी भर के वापस आने में कितनी गाड़ी लगी सर? 8 गाड़ियाँ या इसके लिए हम लोगों ने भेजी हुई है. कामठी नगर परिषद की भी गाड़ी मंगाई हुई है. सुबह से 8 गाड़ी लगी जी. परिषदेच्या निवडणुकीत कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी भाजपच्या नगरसेवकांची विशेष बडदास ठेवण्यात येत आहे. त्यासाठी या नगरसेवकांना विविध ठिकाणी राजकीय सहलींना पाठवण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून रविवारी मध्यरात्री 33 नगरसेवकांचा एक गट गोव्याकडे रवाना करण्यात आला. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून भाजपकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यासाठी भाजपच्या काही नगरसेवकांना सहलीसाठी गोव्याला पाठवण्यात आले असून उर्वरित नगरसेवकांना आज उद्या दरम्यान भाजपतर्फे सेफ हाऊसमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान काही महिला नगरसेवकांनी विविध कौटुंबिक कारणं देत ही राजकीय सहल टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना जावंच लागेल असे वरिष्ठांतर्फे सांगण्यात आलं आहे. नागपूर विधान परिषद निवडणुकीत सध्या तरी इतर पक्षांपेक्षा भाजपचं पारडं जड आहे, त्यामुळे निवडणूक लढण्यासाठी जे जे करावं लागेल ते करायचंच अशी भूमिका इतर पक्ष व भाजपकडून घेण्यात येत आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीत सर्व पक्ष आपल्या जीवाची मुंबई करत असताना भाजपने मात्र आपल्या नगरसेवकांना जीवाचा गोवा करायला गोव्यात पाठवलंय. नागपुरातील गोकुळपेठ परिसरातील कॅफे विला 55 या हुक्का पार्लरवर छापा मारून पार्लरच्या संचालकासह 5 लोकांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींमध्ये वाल्मिकी नगर येथील रोहित विनोद तुर्केल, रजत विहार क्लार्क टाउन येथील बलजित अरविंद ओसान, भरतनगर येथील रहिवासी खुशाल प्रमोद देव, जरीपटका येथील लवेश गोपाल शर्मा व पांढरबोडी येथील रहिवासी राहुल रहांगडाले याचा समावेश आहे.
विला 55 या कॅफेचा बलजीत ओसान संचालक असून तो इतर आरोपींच्या मदतीने हे कॅफे चालवतो. शनिवारी रात्री 11:30 या कॅफेमध्ये हुक्का पार्लर पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिथे छापा मारला असता आरोपी पोलिसांना हुक्का पुरवताना दिसले. हुक्क्यासोबतच या ठिकाणी दारूचंही सेवन सुरू होतं. पोलिसांनी हुक्क्याची भांडी, दारू व 18,000 रुपयांची रोकड जप्त करून आरोपींना आपल्या ताब्यात घेतले. या कारवाईची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली असता अंबाझरी व सीताबर्डी ठाणे परिसरातील अन्य हुक्का पार्लर तत्काळ बंद करण्यात आले. या सर्व आरोपींवर अंबाझरी पोलीस ठाण्यात कोपटा तसेच दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीही मागच्या आठवड्यात गुन्हे शाखेने शहरातील 20 हॉटेल्स व बारवर छापामार कारवाई करून 7 ठिकाणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हुक्का पार्लर बंद होतील असा सर्वांना विश्वास होता, मात्र नुकत्याच झालेल्या या कारवाईमुळे त्या विश्वासाला तडा गेला आहे. मेडिकलच्या स्नातकोत्तर प्रवेशासाठी भारत सरकारद्वारे नीटची परीक्षा घेतली जाते. यंदा प्रवेश प्रक्रियेत विलंब झाल्यामुळे नवे प्रवेश होऊ शकले नाही, त्यामुळे निवासी डॉक्टरांवर अतिरिक्त कामाचा दबाव वाढला आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पार पडावी म्हणून मेयो व मेडिकलच्या निवासी डॉक्टरांनी आंदोलन केलं. यावर्षी ही परीक्षा सुरुवातीला जानेवारी महिन्यात घेण्यात येणार होती, मात्र नंतर परीक्षेची तारीख पुढे ढकलून मे व ऑगस्टमध्ये परीक्षा घेण्यात आली. जवळपास 8 महिने परीक्षेस विलंब झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये ऑल इंडिया काउन्सिलिंग होणार होती, मात्र आरक्षण विषयक याचिकांमुळे उच्च न्यायालयाने प्रवेश प्रक्रियांवर 6 जानेवारी 2022 पर्यंत स्थगिती दिली. स्नातकोत्तर दरम्यान 3 वर्ष विद्यार्थी निवासी डॉक्टर बनून सेवा देतात, त्यानंतर परीक्षा झाल्यानंतर त्यांना डिग्री प्राप्त होते. दरवर्षी 3ऱ्या वर्षाची परीक्षा झाल्यानंतर नवे डॉक्टर नीट प्रवेश प्रक्रियेमार्फत मे किंवा जुलैपर्यंत प्रवेश घेतात. यंदा ऑगस्ट महिन्यात 3ऱ्या वर्षातील विद्यार्थी परीक्षा देऊन पास तर झाले, मात्र नीटच्या स्नातकोत्तर प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिल्यामुळे नवे प्रवेश आतापर्यंत होऊ शकले नाही. जवळपास 33% निवासी डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे उर्वरित 66% डॉक्टरांवर कामाचा ताण वाढला आहे, त्यामुळे आरोग्यसेवेवरही याचा परिणाम दिसून येत आहे. आधीच सतत वर्षभर कोरोना काळात सेवा दिल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं आहे, त्यामुळे नागपूर मेडिकल व मेयोच्या डॉक्टरांच्या संघटनांनी मार्टच्या वतीने लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी करून आंदोलन केले. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत 38 आरोग्य तपासणी पथकांद्वारे जिल्ह्यातील अंगणवाड्या आणि शाळांमध्ये 0 ते 18 वर्षे वयोगटातील सर्व बालकांची मोफत आरोग्य तपासणी व त्यांना आरोग्य सुविधा पुरवल्या जातात. या अंतर्गत श्रवणशक्ती कमी असलेल्या 16 मुलांवर कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली. राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय सामंजस्य करारानंतर धंतोली येथील नेल्सन मदर अँड चाइल्ड हॉस्पिटलमध्ये सर्व मुलांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. रविवारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी धंतोली येथील नेल्सन मदर अँड चाइल्ड हॉस्पिटलमध्ये मुले व त्यांच्या पालकांशी संवाद साधला. कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेनंतर आता सर्व मुले ऐकू शकणार आहेत. कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे, यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम लागते. सीईओने नेल्सन हॉस्पिटल मुंबई येथे कॉक्लिअर इम्प्लांट करणारे डॉक्टर मनोहर शान आणि त्यांची टीम डॉक्टर प्रशांत नाईक, डॉक्टर श्रीमती नाईक आणि नीलू सोमाणी यांच्याशी संवाद साधला. ज्या मुलांना जन्मापासूनच ऐकू येत नाही त्यांचा वाणीचा विकास होत नाही, कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेनंतर बाळांना लवकरच ऐकू येते. मुख्याधिकारी कुंभेजकर यांनी तालुका स्ट्रॉवर येथे कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेची गरज असलेल्या बालकांच्या निदानाबाबत माहिती दिली. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉन आढळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशांचं पालन करण्याचे आदेश नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिले। त्यांनी विदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची चाचणी करण्याचेही आदेश दिले। एअर अरेबियाची नागपूर शारजा नागपूर विमानसेवा 5 डिसेंबरपासून सुरू होत आहे। या संबंधित एअर अरेबियाने नुकतंच नागपूर विमानतळाला आपलं शेड्यूलही पाठवलं आहे। या शेड्यूलनुसार एअरलाइन 5 डिसेंबर ते 29 डिसेंबरपर्यंत 12 उड्डाणांचं संचालन करण्याच्या तयारीत आहे। जवळपास 2.5 वर्षांनंतर नागपुरातून ही एकमात्र विमानसेवा सुरू करण्यात येत आहे। त्यामुळे यासंबंधित झालेल्या बैठकीत नव्या निर्देशांमध्ये चाचणी प्रक्रियेवर जोर देण्यात आला असून तिसऱ्या लाटेची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन विभागीय आयुक्तांनी उपयुक्त मेडिकल ऑक्सिजन, ऑक्सिजन निर्माण प्लांट व मेडिकल स्टोरेज प्लांट तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत। नागपूर राज्य सरकारने 1 डिसेंबरपासून 1 ते 4 पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र अद्यापपर्यंत शिक्षण विभागाला याबाबत कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत। परंतु दक्षिण आफ्रिकेत कोविडचे नवीन प्रकार उपलब्ध झाल्याने आणि त्याची अधिक घातकता यामुळे मुलांच्या शाळा सुरू करण्याचा पुन्हा एकदा विचार करावा लागेल। सध्या नागपूर ग्रामीणमध्ये इयत्ता 5 ते 12 पर्यंतचे वर्ग सुरू आहेत। शाळा 4 तास सुरू करून एका वर्गात 20 विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था करावी लागणार आहे। काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या यापेक्षा जास्त आहे, मात्र अजूनही 8 ते 12 पर्यंतचे वर्ग शहरात सुरू आहेत। इयत्ता 5 ते 7 पर्यंतच्या शाळा अद्यापही थेट सुरू होऊ शकलेल्या नाहीत। इयत्ता 1 ते 4 पर्यंतचे वर्ग बंद असल्याने इयत्ता 8 ते 12 विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात शाळांना कोणतीही अडचण आली नाही। थंडीचा हंगाम सुरू होताच खापरखेडा थर्मल पॉवर प्लांटची काळी राख नोव्हेंबर ते जानेवारी या 3 महिन्यात संध्याकाळी 6 ते 8 पर्यंत गावात पोहोचते। आता ही राख लोकांच्या घरात आल्याने स्थानिक लोक नाराज झाले आहेत। ही काळी राख अशी असते की तिचा थर तयार होतो। राखेमुळे तमाम ग्रामस्थांचे आरोग्यही ढासळत आहे। बहुसंख्य लोक श्वासाच्या आजाराने त्रस्त आहेत, तर काहींना शरीरात खाज येण्याच्या तक्रारी येत आहेत, तर काहींना डोळ्यांच्या समस्या पण आहेत। खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातून निघणारी राख ही आता गंभीर समस्या बनत चालली आहे। नुकतेच एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या पाहणीतही राखेमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आलेले नाही, तर पक्ष्यांसाठी ते जीवघेणे ठरत असल्याचेही दिसून आले। त्यामुळे सुपीक जमिनीचेही नुकसान होत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या राखेमुळे होणाऱ्या त्रासाबाबत औष्णिक विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांपासून जिल्हाधिकारी लोकप्रतिनिधीपर्यंत गावातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना माहिती देऊनही आजतागायत कोणताही मार्ग निघालेला नाही। राखेमुळे लोक बाहेर जात आहेत। 2 दिवसांपूर्वी संपूर्ण गावात अचानक काळी राख पसरल्याने हा प्रकार पेटल्यासारखा पसरला। त्यादृष्टीने औष्णिक पार्टिशनच्या सर्व अधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेत अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार, कामगार यांना ज्या ठिकाणाहून राख उडत आहे ते थांबवण्यासाठी त्या ठिकाणी मशीन बसविण्याचे काम केले आहे। ही राख फक्त थंड हंगामात येते। कोळसा फिटर अचानक उघडल्यामुळे ही काळी राख वाऱ्यावरही पसरते, त्यामुळे काळी राख रोखण्यासाठी अनेक उपाययोजना आखण्याची मागणी पर्यावरण समितीचे दिवाकर घेर, सरपंच पुरुषोत्तम चांदेकर, विनय महाजन, श्रीराम सातपुते, दिलीप बनसोड, सुनील जालंधर, अमर जैन यांनी केली। यासोबतच 15 दिवसात समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे। वन विभाग जंगलातील गुन्हेगारी रोखण्यासाठी एक कक्ष बनवण्यात येत असून त्याला वन्यजीव गुन्हे कक्ष असे नाव देण्यात आले आहे। चोरीच्या शिकारीसाठी जंगलात येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवणे हा त्याचा उद्देश आहे। सेलचे सदस्य प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाटेवर ठराविक चिन्हांकित ठिकाणी कॅमेरे बसवून जंगलावर कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवू शकतील। त्यामुळे आरोपींना शिक्षा होण्यास तसेच त्यांची वेळीच ओळख पटण्यास मदत होईल असे अधिकाऱ्यांचे मत आहे। वनविभागात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे। हे विशेष जंगलात निष्पाप प्राण्यांची शिकार करून त्यांचे अवयव विकण्याचा व्यवसाय सुरू आहे। वनविभागाच्या सतर्कतेमुळे गुन्हेगारी पकडले जात असले तरी घटना घडण्यापूर्वीच गुन्हेगारांना आळा घालावा, जेणेकरून निष्पाप प्राण्यांचे प्राण वाचू शकतील अशी हायकमांडची इच्छा आहे। सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास विभागाला आपल्याच काही लोकांवर संशय आहे अशा अनेक तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत। या आरोपांमध्ये किंवा तक्रारींमध्ये
कितपत तथ्य आहे यासाठी ते वन्यजीव गुन्हे शाखेची मदत घेणार आहेत. हा सेल स्वतंत्रपणे काम करेल. सेलच्या माध्यमातून गुन्हेगारांना पकडण्यात त्यांचा उच्चार करण्यात मदत होईल असा विश्वास अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे वनविभागाने WCC कक्ष तयार केला आहे ज्यांचे काम फक्त वन गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्याची असेल. क्राईम सेल अंतर्गत एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संपूर्ण राज्याची माहिती त्यात नोंदवली जाणार आहे. अशा स्थितीत आगामी काळात कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडल्यास आरोपीचे नाव सॉफ्टवेअरमध्ये नोंदवले जाणार आहे. गुन्हेगारांची संपूर्ण माहिती सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करण्याचेही या सेलचे काम असणार आहे. तर आता VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.